खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यपुस्तिकेचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मालक असलेल्या जनतेला कामाचा लेखाजोखा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे काम आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन म्हणजे मतदारांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्ष आणि खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भंडाऱ्यात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने भाजप कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. खासदार सुनील मेंढे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की देवेंद्रजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होणे हे आमच्यासाठी मोठी भेट असल्याचे सांगितले. आपल्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून काम करताना आणि खासदार म्हणून जबाबदारी पार पाडताना अनेक कामे करू शकलो असेही सुनील मेंढे म्हणाले. देवेंद्रजी आपल्यामुळे मला भंडारा नगराचा नगराध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर लगेच दोन्ही जिल्ह्याचा खासदारांचं म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली. खासदारांच्या कार्य अहवाल पुस्तकांचे विमोचन करण्यात आल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक करीत प्रत्येक लोकप्रतिनिधीने हा आदर्श ठेवावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता राज्यात आपलं सरकार आले आहे. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. जिल्ह्याच्या प्रलंबित योजना मार्गी लावू. धान उत्पादक शेतकऱ्यांना येत्या काळात बोनस किंवा भरघोष अशी मदत देण्याचा मानस असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोबतच गोशीखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटर जलवॉल सोबतच गोशीखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटरवर जलपर्यटन सुद्धा उभारून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करून कामं करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.